नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विज्ञान सर्व इयत्तांना शिकणार करण्यासाठी 8वी विज्ञान अ ब ग कालातून कांचा कासालातून प्रदूषण हे प्रकरण बघितले आणि प्रदूषण हे प्रकरण बघत असताना त्यामध्ये आपल्याला काल भेटलं हवा प्रदूषण स्तोत्र उपर हवा प्रदूषण स्तोत्र व परिणाम. मग स्तोत्र व परिणाम मध्ये आपण पाहत असताना वनस्पती आणि प्राण्यामध्ये काय परिणाम होता हवा प्रदूषणाबद्दल ते आपण पाहतो. त्यानंतर हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम, हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम म्हणजे ओझोनचा थर. ओझोनच्या थराचं किती महत्व आपण पाहिलं. ओझोनचा थर जर पृथ्वीच्या कक्षेत आपल्या आहे तो ओझोन नसला तर आपल्याला धोकादायक किरणे आपल्याकडे आले असते, आपल्या शरीरावर अनेक प्रकारचं हे झालं असतं सूर्यकिरण पडलं. म्हणून ओझोनचा थर जे आहे त्या ओझोनच्या थराचा आपल्याला फायदा आहे. हे सूर्यकिरण जे आहे येणारे डायरेक्ट ते आपल्याकडे येतात त्या ओझोनच्या थराच्या त्याच्यातून जातात आणि त्या अंगावर पडतात. म्हणून आपल्याला प्रखर ओझोनचे थर प्रखर सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडतो. म्हणून ओझोन वायू आपल्याला महत्वाचा हे पाहिजे. आणि ओझोन वायू हा सध्याला नष्ट काय म्हणजे जास्त प्रदूषण प्रदूषण व्हायल्यामुळे पर्यावरणाचा धोका होण्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होण्यामुळे प्रत्येक टेम्परेचर वाढत असल्यामुळे आपल्याला ते परिणामकारक. म्हणून आपल्याला सध्याच्या काय बघायचं आपल्याला पुढचं काल म्हणलं हा तर पुढचं बघायचं आपल्याला काय आम्ल वर्ष. आम्ल वर्षा म्हणजे काय? आम्ल वर्षा म्हणजे ऍसिडिक रेन म्हणजे पाऊस पडतो. म्हणजे काय? पाऊस पडतो. मग पाऊस पडताना मित्रांनो तुम्ही पान पुस्तकात प्रकरण आठवत पान नंबर 57 पुस्तकातलं प्रकरण आठवत पान नंबर 57 काढा. आम्ल वर्षा म्हणजे काय ते आकृती दिली आपल्याला. प्राणी वनस्पतीची हानी आकृती 8.6 आम्ल वर्षा त्या पावसातून आम्ल ऑक्साईड इंधनाचे जडण हे सगळं आपल्याला रिव्हर्स म्हणजे लालसर पाणी येते पावसाळ्यात काय होतं बघा. पहिल्या पावसामध्ये सप्तरंगी असं तवतवतो येत म्हणजे पावसाचं पाणी कधी कधी जाताना असं कलर जे त्याला म्हणतो ते कलर मग ते काय आम्ल वर्षा पाणी आणि ते जर पाणी बघायला गेलं तर झाड देखील तोडून ते धोकादायक. म्हणून आम्ल वर्षात ऍसिडिक रेन कोळसा लाकूड कोळसा लाकूड खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनात कशाच्या इंधनाच्या ज्वलनात. इंधन म्हणजे काय आपण जे स्वयंपाकासाठी वापरतो त्याला इंधन. मग इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन याची ऑक्साईड वातावरणात सोडली जाते. सल्फर व नायट्रोजन याची ऑक्साईड नायट्रोजनात सोडली जातात वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात त्यापासून सल्फ्युरिक आम्ल नायट्रिक आम्ल नायट्रिक आम्ल तयार होते. हे आम्ल पावसाचा थेंब किंवा हिमकण हिमकण म्हणजे थोडं थेंबामध्ये मिसळून जो पावसाळ्यात भर पडतो त्यालाच आम्ल वर्षा म्हणतात. त्यालाच काय म्हणतात आम्ल वर्ष. मग आम्ल वर्षाचे परिणाम काय आम्ल वर्षाचे परिणाम काय आम्ल वर्षाचे परिणाम काय तर आम्ल वर्षाचे परिणाम आपल्याला थोडक्यात आम्ल पाऊसामुळे मृदेची मृदा म्हणजे काय माती मृदेची व पाण्याच्या साठवणाची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी वनस्पती संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिस्थितीवर विपरीत परिणाम होतो. संपूर्ण परिस्थितीवर विपरीत परिणाम होतो हे एक बघा. म्हणजे संपूर्ण जीवनात जंगलाच्या अंडरवरती म्हणजे की पावसाचं पाणी जर रेन वॉटर त्याच्यात भिजलं तर त्याच्यामुळे झाडं पोसून तोडली जाऊ शकतात. मग दुसरं काय असं आहे
इमारती पुतळे ऐतिहासिक वस्तू फूल धातूच्या मूर्ती तारेच्या मूर्ती धातूच्या मूर्ती तारेचे कुंपण इत्यादी शरण शरण म्हणजे आम्ल वर्षात जे पाणी आहे ते पाणी जर त्याच्यावर पडलं तर ते फुलत गंजत त्याच्यावर ऍसिडिक रिएक्शन होते गंजत लवकर खराब होते आम्ल वर्षात पाणी हे धोका असतं. तिसरं कसं आहे आपल्याला आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी कॅडमियम घटक आहे आणि मर्क्युरी पाणी घटक हा मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्न साखळीत शिरतात म्हणजे अन्न साखळीत शिरतात त्याच्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो. चौथं कसं आहे जलाशयातील आणि जलरंगातील पाणी जलाशय म्हणजे कशाला ते पाण्याचे तलाव असतात छोटे छोटे त्याला जलाशय आणि जलवाहिनी म्हणजे काय जे पाऊस पाणी पिण्यासाठी वाहून नेलं जात त्याला काय म्हणतात जलवाहिनी. जलवाहिनी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिनीच्या विशिष्ट धातूचे व प्लास्टिकचे पेयजल निलक्षण होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात म्हणून आपल्याला पाणी जर पावसाळ्यात पहिल्या पाण्यापासून काय होतं खराब पाणी मिळतं लाल पाणी आणि लाल पाणी हे आपल्याला आपल्याला प्रदूषण करतो आणि लाल पाणीमध्ये आपल्याला खराब पाणी होतं म्हणून पावसाळ्यात पाणी उकळून जाईल त्यामुळे पाणी उकळून जाईल आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला हे असतं. मग आता नंतर कसं आहे पुढचं कसं आहे आपल्याला हवा प्रदूषणावर प्रतिबंध म्हणजे हवा प्रदूषणाचे प्रतिबंध आपल्याला करता येतात काही देशामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी केले आणि ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ते ऑक्सिजन सोडतात म्हणजे कमी प्रमाणात म्हणजे अमेरिकेसारखं म्हणजे आपले तर अजून प्रगत नाही अजून थोडं थोडं आता प्रगत करतात म्हणजे प्रदूषणाचे परिणाम आपण शोषून घेतो. पुढचा घटक काय हवा प्रदूषण प्रतिबंधक उपाय हवा प्रदूषणाचा प्रतिबंध काय काय होऊ शकत बाळानो हवा प्रदूषण आपल्याला काय होतो तर आपल्याला कारखान्यातून पडणारा धूर कारखान्यातून बॉयलर तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील तुम्ही मग कारखान्यातून पडणारा धूर हा धुरात अनेक दूषित कण असतात अनेक दूषित कण असतात आणि हे दूषित कण हवा प्रदूषण नियंत्रण करतात आणि यंत्रांचा वापर करून बंधनकारक करतात म्हणजे काही यंत्र कारखान्याला बंधनकारक लावा त्याच्यातून पडणाऱ्या धुराला ते यंत्र लावा त्याच्यातून दूषित जे कार्बन ऑक्साईड आहे ते कार्बन ऑक्साईड खाली घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून हे असतं मग बंधनकारक निरोधक यंत्रणा म्हणजे ऍट्रेस गाळणी यंत्र फिल्टर याचा वापर पाण्या म्हणजे ते पाणी जर सांडपाणी सोडलं आपण नदीला किंवा कुठं वास येईल त्याचं जास्त होईल त्याला गाळण क्रिया करा त्याला फिल्टर क्रिया आणि मग सोडा मग पाणी प्रदूषण आपल्याला होत नाही पाण्या हवेमध्ये देखील घटक जातात. शहरातील दुर्गंधी पसरवणे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी म्हणून काही शहरामध्ये घंटा गाडायला शहरातील विल्हेवाट लावण्यासाठी काही प्रयत्न करावे म्हणजे घंटा गाडी आता ओला कचरा सुका कचरा वेगळ्या करण्याच्या गाड्या निघाल्या मग ओला कचरा सुका कचरा वेगळा करा त्याप्रमाणे आपल्याला होऊ शकतं. अनुवंशिक चाचण्या आता अमेरिका भारत आपले त्याचं अमेरिका चीन आपल्याला अनुवंशिक चाचणी करायला त्याचं मोठा धूर त्याचं प्रदूषण एखादं महाविद्यालय महाविद्य झालं त्याच्यापासून प्रदूषण होऊ शकतो. मग या रासायनिक अणुस्त्राचा वापर योग्य नियंत्रण असेल त्यासाठी एक कमिटी आहे युनो आणि प्रत्येक देशाला बंधन घातले असेल तुम्ही युद्ध करू नका तुम्ही चाचण्या घेऊ नका त्याच्यामुळं काही पृथ्वीचं नुकसान होऊ शकतं काही देशाचं नुकसान होऊ शकतं आणि काही त्याच्यावर योग्य नियंत्रण असेल. त्याच्यानंतर चौथं सांगले आपल्याला
सीएफसी निर्मित्र बंधन तो बंधने आहे म्हणून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशक एअर क्वालिटी इंडेक्स। एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे आपल्या शहरात हवा कितपत प्रदूषित झाली आहे म्हणण्यासाठी त्या अमेरिकेत आहे, म्हणजे आपल्याला सध्याच्या हवे प्रदूषणाचा जास्तीत जास्त धोका दिल्ली शहर मागे सहा दिवस दिल्ली बनतो शाळा दिली बनतो का बनवत्या की हरियाणामध्ये पंजाबमध्ये भात शेती आणि ते भात शेती त्या भात शेतीचं जाळ आणि त्याचा धूर शाळा दिली धुके पडतो काही दिवसात प्रदूषणच प्रदूषण त्याच्यामुळे शाळा देखील सहा दिवस सगळे ऑफिस शाळा मग हे हवा प्रदूषणाचा परिणाम कितपत प्रदूषित आहे ही गोष्ट नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे। म्हणून हवेच्या गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हवेतील एसओ टू सल्फर ऑक्साईड सीओ नायट्रेट ऑक्साईड एनओ थ्री नायट्रोजन दूर पृष्ठावरील हवेत असलेल्या ओझोन कणाचे पदार्थ वगैरे वायूच्या प्रमाणात दररोज मोजले वायूच्या प्रमाणात म्हणून मोठ्या शहरामध्ये रहदारी असणाऱ्या मुख्य चौकात हवेचे निर्गमन दर्शवणारे फलक लावले म्हणजे आजचं कार्बन ऑक्साईड प्रमाण किती आहे आजचं टेम्परेचर किती आहे पुण्यामध्ये गेल्यानंतर शिवाजीनगरच्या बाजूला बघा तुम्ही त्या शिवाजीनगरचं आता शिवाजीनगर आहे त्याच्या समोर एक प्रयोगशाळा आहे आणि ते प्रयोगशाळेच्या समोर एक डिस्क लावलं किती आजचं टेम्परेचर आहे किती आजचं वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे कार्बन ऑक्साईड म्हणजे पोल्युशन किती आहे म्हणजे आज जेवढ्या गाड्या जास्त प्रदूषण वाटू शकते तेवढ्या गाडी कमी करतात प्रदूषण मग मागं सकाळ उपक्रम राबवला होता सकाळपर्यंत उपक्रम राबवला होता सकाळमध्ये एक दिवस सायकल किंवा एक दिवस आपली वाहन न्यायचे नाही फक्त सिटी बसने जायचे तर कितीच प्रमाणात प्रदूषण करून आठवड्यात एक दिवस सिटी बसने जायचं आपली वाहन प्रत्येकाने आपली वाहन शासकीय कामाला सिटी बसने जायचं तर प्रदूषण भरपूर आपल्याला हमीता आलं मग हे देखील त्याच्यावर उपाय केला पाहिजे मग हा उपाय केल्यानंतर मोठ्या शहरामध्ये जास्त रहदारीच्या असणाऱ्या मुख्य चौकात हवेचे गुणदर्शन निर्देशित केल्यानंतर प्रत्येक नागरिक आज कार्बन डायऑक्साईड किती आहे आज टेम्परेचर किती आहे आज पाऊस येणार आहे ते त्याच्यावर अंदाज करतात म्हणून नागरिकाच्या दृष्टिकोनातून फ्लेक्स चौकात डिस्प्ले लावला पाहिजे म्हणून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी डिस्प्ले लावला त्या वातावरणाचा डिस्प्ले तिथे लावला जातो म्हणून तुम्हाला माहित आहे का माहित आहे का मित्रांनो सल्फरयुक्त हवा प्रदूषण रंगकाम तेलचित्र नायलॉन कापड सुती कापड रेमंड कापड कातडी वस्तू कागद याच्यावर परिणाम रंगात बदल रंगात आपल्याला बदल म्हणून आपल्याला आकृती दिली 8.7 जल प्रदूषण जल म्हणजे काय पाण्याचं प्रदूषण पाण्यामध्ये प्रदूषण मग त्याच्यात आपल्याला आकृती दाखवली 8.7 पान नंबर 58 त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे अनेक वनस्पती त्या पाण्यामध्ये आहेत आणि त्या वनस्पती पाण्यामध्ये असल्यामुळं सांडपाण्याचं पाणी सगळं त्या नदीला मिळतं मुंबईमध्ये मी नेहमी सांगतो समुदायामध्ये आपण आणतो का तर मुंबईचं सगळं सांडपाण्याचं पाणी त्या समुद्रात जातो आणि त्याच्यामुळं थोडं अलीकल पाणी थोडं दूषित म्हणून तसं जल प्रदूषण म्हणजे जे वनस्पती आहेत त्याच्यामध्ये सांडपाण्याचं पाणी घा आपली मीना नदी आहे नारा पहिले काय होतं लोक सांडपाणी त्याच्या टाकतात ड्रेन सिस्टम घाण वाशात वरून पाणी त्याला डोळे पण मध्ये नंतर आपलं काही कार्यकर्त्यांनी सामाजिक संस्थेने मीना नदी स्वच्छ केली आता वाशी पाणी जास्त म्हणजे हे त्याच्यावर दूषित असत आणि पाणी दूषित होत कंपन्या काय कंपन्या काय करतात पाण्यामध्ये आपलं द्रव खराब झाल्यानं सोडतात मध्ये मध्ये उद्योग धरण सगळ्यात महाराष्ट्र मोठं आपलं त्या उद्योग धरणामध्ये फेसाळ पाणी झालं होतं
प्राणी पक्षी मासे किती पण मेले होते. मग हेच पाणी आपण पितो, पण फिल्टर असताना पाणी पितो. म्हणून कंपनीवाल्याने देखील विचार करा की पाणी प्रदूषित होणे. म्हणून कंपनीवाल्याने ते पाणी फिल्टर प्लांट किंवा साखर कारखान्याचे जे पाणी असतं किंवा काही छोटे छोटे केमिकल कंपन्यांचे जे पाणी आहे ते पाणी त्यांनी झिरवलं पाहिजे खड्यात. आणि ते पाणी झिरवल्यानंतर खड्यात आपल्याला ते साखर खड्याला फिल्टर करून बाहेर सोडलं, मग जल प्रदूषण वाचलं जातं. जल प्रदूषण म्हणजे पाण्याचं प्रदूषण वाचलं. मग आपल्याला प्रश्न विचारला, सांगा पाहू का सांगायचं मित्रांनो, आपणास योग्य असे पाणी आपणास कोणत्या जलस्रोतातून मिळते? चांगलं पाणी कुठल्या जलस्रोतात मिळते? बोरवेल, विहीर, ग्रामपंचायत, शासकीय पाणी पुरवठा योजना म्हणजे पाणी आपल्याला स्वच्छ. दुसरा प्रश्न कसा सांगितला आपल्याला, पाण्याचा वापर आपण कोणत्या कोणत्या कारणासाठी करतो? पाण्याचा वापर तुम्हाला सांगता येतो, पिण्यासाठी करतो, आंघोळीसाठी करतो, शेतीसाठी करतो आणि घरासाठी करतो. तिसरा विचारले प्रश्न आपल्याला, पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाचे किती टक्के पाणी आहे? किती टक्के पाणी आहे? 100%, 21% पाणी, 21% पाणी. मग हे आपल्याला पाणी आहे कोणत्या कारणाने प्रदूषित होते? कंपनीचे जे पाणी आहे त्याच्यामुळे प्रदूषित होते, त्यामुळे आपल्याला प्रदूषित जमीन होते. एकूण काय करेल पाण्याचे जीवन, पाणी जीवन असे का म्हणतात? पाण्याशिवाय आपण वाचू शकत नाही. जर पाणी नाही दिले तर मरतो माणूस. सगळ्या दृष्टिकोनात पाणी लागतं, वनस्पतीला पाणी लागते, जमिनीला पाणी लागते, माणसाला पाणी लागते, सगळ्या गोष्टीमध्ये पाणी, औषध कंपन्यामध्ये पाणी लागते, कंपन्याला पाणी लागते, मग सगळ्या यंत्रणेमध्ये पाणी हे महत्वाचा आपल्या जीवनातला आयुष्यातला महत्वाचा घटक म्हणजे पाणी. आणि पाणी म्हणतात. मग त्यानंतर काय सांगितलं आपल्याला, नैसर्गिक आणि बाह्य घटकाच्या मिश्रणे पाणी जेव्हा अस्वच्छ, नैसर्गिक किंवा बाह्य घटकाच्या विचाराने पाणी जेव्हा अस्वच्छ विषर होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते. म्हणजे पाण्याशिवाय पाणी जर विषार झालं तर ऑक्सिजनचं प्रमाण घटत. ऑक्सिजन तर आपल्या शरीराला महत्वाचा घटक, ऑक्सिजन आपल्या शरीराला काय महत्वाचा घटक आहे. म्हणून ऑक्सिजन घटते त्यामुळे सजीवांना अपाय होतो. साथीच्या रोगाचा फैलाव होतो, साथीच्या रोगा म्हणजे प्राण्याला साथीच्या रोगाचा फैलाव होतो तेव्हा जल प्रदूषण झाले असे म्हणतात. एकाच वेळी का वेळी साथीने विहीर जर असली गावात एकच पाणवठ्याची विहीर असेल आणि त्या पाणवठ्याचं विहीर जर दूषित करायचं टाकलं अख्ख्या गावात पाणी पिलं अख्ख्या गावाला साथ होऊ शकतो. त्यामुळे कावेळी साथ त्याच्यामुळं पाणी प्रदूषित झालं, जल प्रदूषित झालं. किंवा कुठेतरी गोड्या व समुद्राच्या पाण्यामध्ये प्रदूषणामध्ये भौतिक आणि रासायनिक बदलांचा समावेश होतो. म्हणून जल प्रदूषके आपल्याला काय सांगले, जल प्रदूषके वॉटर पॉप्युलेशन जल प्रदूषण. आता जल प्रदूषण म्हणजे काय? वॉटर पॉप्युलेशन. जल जैविक जल प्रदूषके सेवा जीवाणू विषाणू परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी योग्य राहत नाही. शेवाळाचा वास अति प्रमाणात आपल्या टाकीमध्ये शेवाळा असतो, नदीमध्ये शेवाळ असतो, त्या शेवाळाचा वास असतो. ते शेवाळ म्हणजे कसं असतं? हिरवळ असतं. म्हणून पिण्याची टाकी सिंटॅक्स असेल आपल्याला किंवा फ्लॅटच्या बिल्डिंग मध्ये धुतली पाहिजे महिन्याला 15 आता त्या शेवाळ्याने आपल्याला वास. ग्रामपंचायतीची टाकी असेल किंवा ग्रामपंचायतीची शुद्ध करण्याची टाकी ती देखील 2-3 महिन्याला धुतली पाहिजे. त्या शेवाळ्याने वास येतो, त्या जीवाणू विषाणू असतात आणि परजीवी असतात, पाणी पिण्यायोग्य राहत नाही, त्यामुळे अशुद्ध रोग पसरू शकतात. म्हणून पाणी देखील आपल्याला पाण्याचे स्तोत्र जिथे जिथे आहेत ते स्वच्छ करणं बरोबर. काही ठिकाणी तुरपी टाकतात, तुरपी म्हणजे पाणी शुद्ध होतं. म्हणून काही महानगरपालिकेमध्ये ती तुरपी टाकली जाते आणि पाणी शुद्ध होतं. काही ठिकाणी आपल्याला पोटॅशियम पॅरॅनियम टाकतात आणि त्याच्यामध्ये पाणी शुद्ध होतं. म्हणून आपल्याला
या पिण्यायोग्य राहते. दुसरं काय सांगले, असेंद्रिय जल प्रदूषके, बारीक वाढ, क्षाराचा साठा, धुलीकण, मातीचे तरंगणारे पदार्थ, क्षाराचा साठा, आर्सेनिक, कॅडमियम, शिशी, पारा यांचे संयुगे व विरघळणारे पदार्थ अंश इत्यादी असतात. क, सेंद्रिय प्रदूषके, तणनाशक, कीटकनाशक खते, सांडपाणी, तसे कारखान्यातील ऊर्जा म्हणजे साखर कारखान्यातील सांडपाणी असेल ते देखील ऊर्जे म्हणून आपल्याला हे आपल्याला हे प्रदूषण जास्त प्रमाणात म्हणून आपल्याला हे प्रदूषण देखील आपल्याला काय माहित आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला विचारलं तुम्हाला माहित आहे का, काय माहित आहे का, तामिळनाडू मध्ये राज्यात कातडी कम्युनिटीसाठी अनेक केंद्र आहेत. म्हणजे तामिळनाडू मध्ये कातडी कम्युनिटी म्हणजे कातडीचा जी व्यवसाय असतो, चप्पलच्या वरचा जे चमडा असतो, पट्टा असतो, ते कातडीचा जी असतो, त्यातून बाहेर टाकलेले पाणी पलार या नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीला गटार नदी असली किंवा पझर नदी बघा, म्हणजे चमड्याच्या व्यवसायापासून जे पाणी सोडलं जातं ते त्याला पलार पझर म्हणलं जातं. त्याच्यापासून घाण पाणी ते मिक्स केलं जाते म्हणून त्या नदीलाच आपल्याला गटार नदी म्हणतो. म्हणून आपल्याला पाणी प्रदूषण होऊ देऊ आणि पाणी प्रदूषणाचं महत्वाचं कारण म्हणून पाणी प्रदूषणाचे कारणे पान नंबर 59 पान नंबर 59 विल्हेण्यासाठी फक्त समजावून सांगतो. प्रत्येक पाणी प्रदूषणाचे कारण तुम्ही लक्षात घ्या, पाणी प्रदूषणाची कारण पाणी प्रदूषणाची कारणे काय सांगले, नैसर्गिक कारणे व मानवनिर्मित नैसर्गिक कारणे व परिणाम मानव कारणे व परिणाम मध्ये काय सांगितलं आपल्याला, नैसर्गिक कारणामध्ये पहिले कारण जल परिणामाची वाढ. जल परिणाम म्हणजे पाण्यात जे वनस्पती येतात असं त्याचं पाणी नसतं पाण्याच त्याला जल परिणाम, त्या जल परिणामाच्या पानामुळं पाणी दूषित होत, पाणी सगळं खराब होत आणि त्या पाण्याचा काहीच उपयोग होऊ शकतो. जर शेतीसाठी उपयोग होऊ शकत नाही जर पिण्यासाठी, हे तर कळलं कशी आहे बघा, जल पर्यावर कळवर जल पर्याय म्हणून तू जल पर्याय काढायला पाहिजे, ते जल पर्याय नष्ट करायला पाहिजे, त्यासाठी पिण्यासाठी उपयोग होऊ शकतो, शेतीसाठी उपयोग होऊ शकतो. मग त्यासाठी जल पर्यायमुळे काय होतं परिणाम आपल्या, प्राणवायू कमी होतो. प्राणवायू म्हणजे काय, ऑक्सिजन. पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात, त्या जल पाण्यामुळे पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात. हा झाला नैसर्गिक परिणाम. मानवनिर्मित काय, निवासी क्षेत्रातील सांडपाणी म्हणजे आपण जिथं राहतो तिथलं सांडपाणी, आपण जिथं राहतो तिथलं सांडपाणी, गावातील शहरातील सांडपाणी, मैला नदीच्या वाहत्या पाण्यात जलाशयात सोडले जातात म्हणजे आपण विना नदी सोडले. त्यानंतर काय सांगितले, दुसरं कुजणारे पदार्थ. आता कुजणारे पदार्थ म्हणजे आपल्या घरी काय रे, प्राणी वनस्पतीचे औषध सडणे व कुजणे यामुळे कुजणारे पदार्थ. त्यानंतर आपल्याला औद्योगिक सांडपाणी दुसरं मानवी औद्योगिक म्हणजे काय रे, कंपन्या. कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या, कापड बनवणाऱ्या कंपनी, साखर कारखाने, कागदाची कंपनी, लोह लोखंडाची कंपनी, चर्मोद्योगची कंपनी, दुग्ध प्रक्रिया करणारी डेअरी, दूध उद्योगाकरण, विरोधक रसायने, चमड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिशे इत्यादी पाण्यात सोडले जातात. मग होडे घटक जर पाण्यात सोडले जातात तर किती नदी दूषित आहे, किती प्रदूषण पाणी आहे
मग ते पाणी प्रदूषण होणे म्हणून आपण काय तर उपाय केला पाहिजे ना, त्याच्यावर काही नियम लावला पाहिजे. त्याच्यावर काही शासनाचे बंधन आहे, तरी पण काही कंपन्या ते बंधन करून पाणी सोडतात. त्यामुळे पाणी दूषित झाल्यामुळे रोगराई म्हणताय, महारोग असे काही रोगराई पसरतात आणि त्याच्यानं आपण आजारी पडतो. मग हे शक्यतो मुंबई पुण्यामध्ये जास्त प्रमाणे मुंबईमध्ये. मग तिथले पावसाळ्यात आले की मलेरिया साथ, हिवाळ्यात आले की हिवाळा पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये ते पाणी दूषित असतं पिण्यासाठी, असते पिणे सुचत पण आजूबाजूच्या परिसरात पडलेले पाणी त्याच्यामध्ये तिथल्या माणसाला रोगराई पसरू शकते, आसपासच्या शहरातल्या माणसाला रोगराई पसरू शकतो. त्यानंतर चौथं काय, जमिनीची धूप. जमिनीची धूप म्हणजे काय रे, जमीन जास्त तापलेली असते त्या जमिनीला थंड करण्यासाठी त्याला जमिनीची धूप. मग जमिनीची धूप झाल्यानंतर काय होत, जीवाणूसारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. इकडे काय झाले, खनिज तेल गळती, खनिज तेल गळते समुद्रावर आलं, तेल गळते तर समुद्र खराब होतो, पाणी खराब होतं म्हणून ते नष्ट करतात. म्हणून का ते वाहतूक करताना तेल गळती म्हणजे ते बाजारात नेणाऱ्या जहाजाला गाड्याला जर गळती लागली तर ते समुद्रावर तव येतो, पाण्यावर तव येतो, त्याला समुद्राची गळती म्हणतो. टँकर सप्लाय करताना तेलाची गळती, आपली टँकरचं तेल असेल ते टँकर तेलाचं पाण्यात धुत असेल त्याची गळती, मग ह्या गळती देखील तोंड असते. म्हणून आपल्याला पाचवं सांगले कवक. पाचवं का सांगले कवक, पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर कवक जीवांचे वाढते, कवक जीवांचे वाढते. खते, कीटकनाशके वापर, अतिप्रमाणात आपण शेतीला खते खते देतो, रासायनिक फॉस्फेट नायट्रोजन खते एनड्रेट क्लोरिन कार्बोनेट कीटकनाशक इत्यादी प्राण्यांबरोबर वाहतून प्रभावाला जाते. आता सहावं का सांगले आपल्याला नैसर्गिक करण्यामध्ये शेवाळ, जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होत. मग सांगले शेवाळ जास्त वाढले की पाणी अस्वच्छ होत, शेवाळ्याने पाण्याचा वास नदीमध्ये असेल किंवा टाकीमध्ये असेल, सिंटॅक्स टाकीमध्ये असेल, पाण्याच्या टाकीमध्ये असेल तर आपण धुतलं पाहिजे, त्या शेवाळ्याचा वास होतो आणि हिरवं हिरवं असतं त्याच्यामुळे स्वच्छ दुर्गंधी होईल. इकडे कसं आले, इतर कारणे, नदीच्या पाण्यात मूत्र विसर्जन करून मूत्र विसर्जन करून कपडे धुणे, आंबाडी घातपात पाण्यात सडविणे, रक्षा अस्थि विसर्जन गेलेल्या माणसाची राख हे पाण्यात आणि काय पाणी दुर्लक्षित करतात की गंगा नदी शुद्ध करायला किती हजार कोटी तसले काय अंतर्धान शेती टाकायचं, मेलेल्या माणसाची हाड आणि राख शेती टाकायचं शेतीला फायदा होतो. बरोबर ते पाण्यात टाकून पाणी आपल्या अंधश्रद्धा कशा जातात ते त्याच्याने काय होते, पाणी अशुद्ध होत त्याच्यामुळे पाणी बाधित होतं म्हणून पाणी प्रदूषित होतं. रक्षा अस्थि विसर्जन निर्मल्य गणपतीचं जे आहे साहित्य कुठल्या देवाचं फुलं फळ पाणी फुलं असेल पानं असेल केळीच पानं ते मिळून टाकायचं पाणी, पाणी प्रदूषित व्हायचं दूषित करायचं त्याला काय अर्थ आहे म्हणून केंद्र सांडपाणी. इकडे काय केले सात आपल्याला, जमिनीवर कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जात, कृमी म्हणजे किडे, तेच किडे आपल्याला नैसर्गिक आपल्याला निवडत. म्हणून तुम्हाला सांगायचं जे आहे, पाणी प्रदूषण जल प्रदूषण म्हणजे पाणी काय नाही, जल प्रदूषण म्हणजे काय रे, सगळं पाणी दूषण म्हणजे पाण्यात जे येणार औषध आहे ते दूषण. म्हणून नैसर्गिक साधने मानवनिर्मित साधने काय आपण सांगले आहेत, जल पाणी कुजणारे पदार्थ मानव नैसर्ग निसर्गाची कारण म्हणजे निसर्गापासून होणारे कारणे पण आणि मानवनिर्मित म्हणजे मानवाने तयार केलेले काही घटक आहेत त्याच्यावर होणारा परिणाम आणि हवा प्रदूषण प्रतिबंधक हवेमध्ये काय आहे, हवेमध्ये कुठले घटक आहेत, आम्ल वर्षा पाहिला आपण आम्ल वर्षा पाऊस पडताना ते येणारं पाणी ते खराब पाहिजे हे प्राणी प्रदूषण असेल आपल्याला माध्यम सांगायला जाते. म्हणून आपल्याला नीट विचार करून करायला पाहिजे की पाणी प्रदूषण किंवा प्रदूषण होऊ नये, प्रदूषण मेन महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला गाडी चेक करताना एक प्रदूषण पर्यावरण प्रमाणपत्र आता दंडावर कुठेही शहरामध्ये प्रदूषण प्रमाणपत्र आहे आणि ते प्रमाणपत्र घेऊन आपल्याला हे केलं जातं. म्हणून पाणी प्रदूषण म्हणजे हवा म्हणून हे प्रदूषणाचं सगळं जे आहे सगळं आपल्या वातावरणाच्या याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आणि पाणी प्रदूषण पाणी महत्वाचं घटक आहे, अनेक घटक महत्वाचे हे देखील आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. इथं आपण आजच्या
थांबू आणि पुढच्या सत्रामध्ये पाणी प्रक्रियेचे परिणाम घेऊ आणि आपल्याला नंतर झाल्यानंतर आपण काही चाचणी घेणार आहेत. लक्षात घ्या, पहिल्या चार प्रकरणात पहिली चाचणी घेईल, ती चाचणी घ्या आणि ते थांबू आणि प्रत्येकाने बघत जावं रोजच्या.